सुषमा अंधारे आता राऊतांप्रमाणे शिवसेनेची तोफ असल्यासारख्या त्यांच्या विरोधकांना पुरून उरत आहेत. संजय राऊत तुरुंगात असताना अंधारे या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या बनल्यात. आपल्यावर दिलेली उपनेते पदाची जबाबदारी त्या पार पाडतायत. संकटाच्या काळात पक्षासोबत खमकी भूमिका घेऊन उभ्या आहेत. अशात अंधेरी पोटनिवडणुकीत जेव्हा राज ठाकरेंच्या एका पत्रानं सगळा गेम फिरवला तेव्हा सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख राजभाऊ असा करत त्यांना काहीतरी सांगितलंय. शिवाय भाजपलाही थेट सुनावून टाकलंय. अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये विजय प्राप्त केलेल्या आमदार ऋतुजाताई लटके यांचं मनपूर्वक अभिनंदन. पण या निमित्ताने भाजपा संवेदनशील राजकारणाचा जो मुखवटा धारण करत आहे तो मुखवटा त्यांचा फाडण्याची जास्त गरज आहे. कारण संवेदनशील राजकारणाचा आणि भाजपाचा दूरदूरपर्यंत काहीच संबंध नाही आहे. भाजपाला जर संवेदनशील राजकारण कळलं असतं तर भाजपाने कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नसता. भाजपाला जर संवेदनशील राजकारण कळलं असतं तर पंढरपूरला दिवंगत भारत भालकेंच्या नंतरच्या निवडणुकीमध्ये भाजपने समाधान अवताळे हा उमेदवार दिला नसता. किंवा संवेदनशील राजकारण अंधेरी पूर्वमध्ये जरी भाजपला कळलं असतं तर भाजपने 2 दिवसांपूर्वी लाखो करोडोचा चुराडा करत मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शनाने भरला नसता. त्यामुळे भाजपचा आणि संवेदनशील राजकारणाचा काहीच संबंध नाही आहे. फक्त पराभव नजरेच्या टप्प्यात दिसत होता. सर्व प्रकारच्या पोल एजन्सीज त्यांचा पराभव होणार हे सांगत होत्या. त्यामुळे पराभवाची नामुष्की ओढवण्यापेक्षा आपण माघार घेतलेली बरी असं त्यांना वाटलं. आणि मग त्याच्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राचं कारण पुढे केलं. परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे की जर खरंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राचा परिणाम भाजपवर होत असेल किंवा भाजप त्यांचं ऐकत असेल तर माझी विनंती असेल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना की राजभाऊ तुम्ही एक पत्र लिहा भाजपला. एक पत्र असं लिहा की महामहिम राज्यपाल पदाच्या खुर्चीवर बसणारे कोश्यारी जी जर वारंवार महाराष्ट्राचा अवमान करत असतील तर असे राज्यपाल तथाकथित महाशक्तीने परत बोलावले पाहिजेत. किंवा असं एखादं पत्र लिहा की महाराष्ट्रातला फॉक्सकॉन वेदांता हा बहुमहत्वाकांक्षी प्रकल्प जो गुजरातला गेलाय तो परत येण्यासंबंधात पत्र लिहा. या राजकीय घडामोडींवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा. राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.